मिरजेत ओढ्याला नदीचे पुराचे रूप. ओढ्याला पूर आल्याने मालगाव सलगर बोलवड बेडक संपर्क तुटला. महापालिका ड्रेनेज ढिसाळ कारभारामुळे शहरात पाणी शिरले. सलग 3 दिवसापासून सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जरीही पावसाने उसांत घेतली नसल्याने मिरज तालुक्यातील नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. आज मिरज शहरातील मिरज ओढ्यांना नद्याचे पुराचे रूप धारण केले आहे. ओढ्याला लागत असणाऱ्या घरात पाणी शिरले आहे. रात्री 3 वाजल्यापासून ओढ्यालगत असणाऱ्या घरात पाणी शिरत असल्याने कुटुंब घरातून बाहेर पडले आहेत. मिरज, मालगाव, सलगरे, बोलवाड, बेडग या गावांना जाणाऱ्या मार्गावर ओढ्याचे पाणी आल्याने संपर्क तुटला आहे. रस्त्यावर 3 ते 4 फूट पाणी असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दिंडी वेस्ट टाकळी रोड, वेताळनगर, चांद कॉलनी, जुगाई कॉलनी येथे झोपडपट्टी व घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले आहे. अंजना आवळे यांच्या घरात पाणी. ओढ्याच्या पुराचे पाणी शिरल्याने घराची भिंत पडली आहे. रात्रीपासून नागरिक ओढ्याच्या पुराचे पाणी उतरले याची वाट पाहता उभे आहेत, पण पाणी अद्यापही उतरलेले नाही. आज महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत उपायुक्त स्मृती पाटील यांनी भेट देऊन पूरबाधित नागरिकांना घरे सोडण्याचे आवाहन केले. मिरज हायस्कूल येथे प्रशासनातर्फे नागरिकांची तात्पुरती सोय केल्याचे सांगण्यात आले आहे. महापालिका ढिसाळ ड्रेनेज कारभार आज चव्हाट्यावर आला आहे. शहरातील ड्रेनेज पाणी ओढ्याला सोडले असल्याने या पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन जुगाई कॉलनी, चांद कॉलनी, वेताळनगर येथे ड्रेनेज पाणी घरात शिरले आहे. महापालिका ड्रेनेज पंपिंग स्टेशन ही पाण्याखाली घेणे आहे. जुगाई कॉलनी येथील घरात ड्रेनेज पाणी शिरले आहे. स्थानिक लोकांनी, नगरसेवक असतील, सगळ्यांनी म्हणजे वयस्कर वृद्ध सगळ्यांना बाहेर काढले. आता पण आम्ही लोकांना सांगवले की बाहेर या, मिरज हायस्कूल ओपन करून देतो आहे. सगळं भांडी अंजना चंदकांत आवळे. कालपासून पाऊस आहे, वड्याला जास्त पाणी आले, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या भिंती पडल्यात. सगळं घरातलं सगळं नुकसान झाले, सगळे भांडी भांडी सगळे गेलेले आणि सगळं पाणी येऊन सगळं नुकसान सगळं झालेलं. सगळं घरातलं सामान वस्तू सगळे गेलेले, सगळे भिंती पडलेले.